नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दिवाळी संपली की तुळशी विवाहाची तयारी सुरू होते आणि असाच एक आगळा वेगळा तुळशी विवाह आज आपण बघणार आहोत. दिनांक 14 नोव्हेंबर 2024, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा, वसई तालुका, विरार फुलपाडा येथे आणि चोरगे फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. सौ रेखा जगदीश चोरगे आणि सौ अलका सुनील चोरगे यांच्या फुलपाडा येथील बंगल्यामध्ये हा सोहळा संपन्न झाला. आणि काहीच कल्पना नव्हती की हा जो सोहळा आहे तो इतका मस्त, सुंदर आणि भव्य दिव्य असा होईल. पण सगळ्यांच्या सहकार्याने आणि नैसर्गिक पर्यावरणच्या सगळ्या सदस्यांमुळे हा प्रोग्रामला अगदी आगळी वेगळी अशी रंगत आली. वसई तालुक्यातील वाडवळ समाजाच्या लग्नातल्या ज्या रीती रिवाज आहेत आणि जे मंगलाष्टकं किंवा जे गाणी जी आहेत लग्नामधली, ती सर्व तुम्हाला इथे मस्तपैकी बघायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि तुम्ही हे लग्न नक्कीच एन्जॉय कराल ही मी आशा करते. बघा सगळ्या किती सुंदर अशी लग्नाला जाण्यासारख्या अशा घरी लग्न असल्यासारख्या सजून नटून आलेल्या आहेत. सगळ्यांनी हे लग्न खूप एन्जॉय केलं. खूप मस्त अरेंजमेंट होती या लग्नामध्ये. रेखाताई आणि अलकाताईंची खूप मेहनत आपल्याला ह्या पूर्ण लग्न समारंभामध्ये दिसून येईल. फोन पकडा ना असा. यावर्षी पेपर भरपूर आहेत. आल्या दोन नवऱ्या. हा मग बोट बोट तुमची आहे. इकडनं घ्या असा नाही, व्हिडिओ काढला. व्हिडिओ आहे, व्हिडिओ व्हिडिओ कट. त्यांना एक मिनिट. हो बघितलं मी तुम्हाला बघितलं, फक्त व्हिडिओ काटले म्हणून. कोण काय करते केसात? तुम्ही काय घालताय तसं केसात? अच्छा. ऐकलं का? चार दिशेला पाणी चिंत अपवित्र पवित्र कोण आल्यात लक्षात राहील ना? पोखळ पोखीते अलका बाई सुनील रावांच्या, सुनील रावांच्या गौराणे किशोर्याचे. हो शिलाई निघले बघा. आरती उडली. किरणरावांच्या गौराणे, किरणरावांच्या गौराणे. भीमकाशी कन्या कोंडणपुरी, भीमकाशी कन्या, भीमकाशी कन्या उभ्या माळी वरी, भीमकाशी कन्या उभ्या माळी वरी. ती स्वरूप देखोनी बिस गेले हरी, ती स्वरूप देखोनी बिस गेले हरी. काय बळशील करशील वासुदेव न वऱ्या, काय बळशील करशील वासुदेव न वऱ्या.
वटनगवाटीते सुभद्रा करवली पाणी गतावीते यशोदा माऊली पाणी गतावीते यशोदा माऊली कृष्णाच्या अंगोळी मध्यान दुपारी कृष्णाच्या अंगोळी मध्यान दुपारी रघुबाईच्या अंगोळी मध्यान रात्री रघुबाईच्या अंगोळी मध्यान रात्री हळद लावा थोडी लवरग आहे गोरी हळद लावा थोडी सिद्धिबुद्धी सहित महागणपती पूजन प्रकृति प्रतिष्ठाप्याय आमचं प्रतिष्ठित असतो सर पण ते लागले तिथपर्यंत काय फोटो व्हिडिओ काढायचे ते काढा तू तुझे जाणार लग्न म्हटलं म्हणजे मंगलाष्टक तर आलीच आणि इथे तर मंगलाष्टकाची स्पर्धा पण होती तुम्हाला पुढे दिसेलच कोणी कोणी कसं मंगलाष्टक म्हटलं आणि कोणाकोणाचे नंबर्स आले ते त्याचप्रमाणे इथे आपल्याला बेस्ट लेडीजमध्ये पोशाख आणि एक जेंट्सचा पोशाख आणि डान्स पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल कोणाकोणाला प्राइजेस मिळाले आणि ही उत्सुकता तर आपल्याला असणारच आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणाकोणाला प्राइजेस मिळाली ती आणि हा सगळा जो सोहळा आहे तो लेडीजनी खूप एन्जॉय केला आणि म्हणजे असं घरचं लग्न असल्यासारख्या सगळ्या लेडीज नटून सजून आणि तयारीत आल्या होत्या लग्न म्हटलं म्हणजे जेवण नाश्ता अल्पोपहार हे सर्व आलंच अलकाताई आणि रेखाताईंनी ती पण कमी पूर्ण केली होती आणि इतका सुंदर नाश्ता त्यांनी जेवणासारखाच नाश्ता आम्हाला सर्वांना दिला आणि खरंच एखादं लग्न असल्यासारखं आम्ही सगळा हा अनुभव घेतलेला होता पुढचे मुरद मेळी तुझवर भारू कैशाचा तुझवर भारू कैशाचा गणपती पुर्या
सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा कोर्या तुळशीला घाला आणि तामण पुढे ठेवा, दोघांना हार घाला तुळशीला आणि विष्णूला आणि दोघांना वळून घ्या. दोघांना हार घाला विष्णूला आणि तुळशीला दोघांना ओळून घ्या. खिरापतीचा नैवेद्य आणा, हे घ्या, अलकाताई आरती घ्या. चला लाडू वाटा आता. नाही ते खिरापतीचा नैवेद्य आणा सांगा. इकडे जरा बघा, दारातली कुंडल जाम भारे तुझी. दोहे करावी उभी
दिवसापासून लागल्या तयारीला, मग साड्यांचे खरे द्या, दागिने, बापरे, लग्नाची तयारी. आपण केली ना साड्यांची शॉपिंग? हा, आपण साड्यांची शॉपिंग केली की नाही? रेखा नाही केली ना? त्याच्यानंतर सर्वांनी या नाश्ता घ्यायला. सिया काय खाते? वडा आवडतो? गुलाबजाम. किर्ती कसं बनलंय? वडा तो गुलाबजाम भारी. सगळं प्रसाद पण भारी. छान छान सगळ्यांनी मदत केली म्हणून व्यवस्थित सगळा कार्यक्रम झाला. सुंदर आली पण खरंच छान मजा आली. हो सनल पाटील मॅडम, जरा बघा ना माझ्याकडे पैसा वसूल. लाडू फोडायला दगड देऊ काय देऊ? फुलका बहिणी काय म्हणताय? उत्तम, छान, वडाच मस्त. मी बनवला म्हणून तो. हो बहिणी, हो बहिणी, टेस्टी. लग्नाचा लाडू चढणार आणि तुझ्या तोंडात कसं आहे? इकडे बघ बाळा, सगळं छान आहे ना? बघितलं बागेशी मॅडमनी माझ्या डोळ्याजवळ केक आणली. सर कसं आहे सर्व? चटणी एकदम भारी. वडा वडा हाताने खायचा असं चमच्याने नाही? आणि हा वडा मी बनवले तर मी एकदमच भारी झाले असं सगळे म्हणताय. थँक्यू, तुम्हाला ऑर्डर देऊ आम्ही नक्कीच. स्वागत आहे या ठिकाणी. नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संस्था महाराष्ट्र सचिव श्री बापू सर यांनी मला फोन करून विचारलं की तुमच्याकडे तुळशी विवाह होतो का? म्हटलं हो होतो, दरवर्षी आमच्याकडे असतो तुळशी विवाह. त्यानिमित्ताने आपल्याला एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे, मंगलाष्टकाची स्पर्धा. नऊवारी साडीचं वेशभूषा आणि दीपोत्सव असा कार्यक्रम घ्यायचा आहे. चालेल मग, आम्हाला एकदम आनंद झाला. आम्ही नेहमीच हौशी कलाकार, आम्हाला खूप आनंद झाला. चला ह्या निमित्ताने आपल्याकडे सगळेजण एकत्र जमतील आणि त्याप्रमाणे आजचा हा उत्साह एकदम दांडदा सगळ्यांचा दिसून आला. सगळ्यांची उपस्थिती एकदम चांगली आहे. खूप चांगला कार्यक्रम झाला, सगळं छान झालं, स्पर्धा पण झाल्या.
आणि छोटासा एक अल्पोपहार ठेवलेला होता तोही सर्वांना आवडलेला आहे. आणि ह्या ठिकाणी सगळे उपस्थित झाले, आपला मोलाचा वेळ तुम्ही ह्या ठिकाणी दिलात आणि आपली उपस्थिती लावलेली आहे, खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारचे आपले संस्थेचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत राहतात आणि असेच होत राहणार आहे आणि अशीच उपस्थिती राहणार आहे. आणि अशा कार्यक्रमांचं आपण फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावरती सगळे व्हिडिओ आणि कार्यक्रम टाकतो, आपली आपला प्रसार होतो, प्रचार होतो. आणि अशा निमित्ताने आपल्याला बाहेरून फोन पण येतात की तुम्ही कुठे आणि कसे कार्यक्रम घेता, आणि अशाने आपली सभासदांची संख्यासुद्धा वाढते. आणि आपले पालघर जिल्ह्याचे तर एकदम खूपच सुंदर कार्यक्रम होतात, सगळ्याकडून आपल्याला वाहवा मिळते, विशेषतः बापू सर, नागरे सर आणि आपले सगळे सचिव, सभासद, संघटक सगळेजण फिरीने कार्यक्रम आयोजित करतात आणि ते यशस्वीपणे पूर्ण होतात. सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. एका सूर्यकारांनी आता सांगितलेलं आहे त्यांना काय बोलणं आहे, त्यांनी कशासाठी हा कार्यक्रम सुरू केला, यासोबत त्यांच्यासोबत आहे एका सूर्य मॅडम सुद्धा आहेत. सर्वजण इकडे आला, आगळा वेगळा कार्यक्रम आपला सुंदर प्रकारे झाला. रेखा मॅडम मी सगळे तर तुम्हाला थोडी सांगितलीच आहे, सगळ्यांनी एकत्र यावं असं आम्हाला खूप वाटत होतं. सगळे एकत्र आले, जमा झाले, मजा केली, फोटो व्हिडिओ शूटिंग किती मॅडम करली जोरात, छान प्रकारे कार्यक्रम झाला. तुम्ही सगळे आले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. हे आमंत्रणाचं विशेषतः आभार मानायचे म्हणजे बापू परब सर आणि नागरी सर. नागरी सरांमुळे हा कार्यक्रम कळला आणि त्यामुळे इथे चालला, तर विशेष करून मी दोन मान्यवरांचे खूप खूप आभार आहोत. आणि तसेच त्यांनी प्रयोजित केला आणि सर्व सहकार्याकडे उपस्थित आहोत आणि त्या सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असे सर्वांच्याच मी कार्यक्रमात व्हावे असे मनापासून धन्यवाद देऊ सर्वांना. सर यांच्या सहयोगाने झालेला आहे. तुळशीचं लग्न आमच्याकडे दरवर्षी असतंच, पण ह्या वेळेला त्यांनी असा काही सुवर्ण योग घडवून आणला आणि सगळ्यांची एवढ्या सवाष्णी आज आमच्याकडे आल्या, त्यांना हळदी कुंकू दिलं, फूल दिलं, त्यांचं स्वागत केलं, खूप छान वाटलं. परब सर आणि नागरे सर तुमचं स्पेशल थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आज हे सगळं आयोजन आमच्याकडून करून घेतलं आणि आनंदाने ते केलं. आधीची साडी सुटेल नैसर्गिक कीटक संवर्धन म्हणजे कार्यक्रम सगळे जास्त, परंतु हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आदरणीय रेखा मॅडम आणि अलका मॅडम यांना मोठं धन्यवाद आहे. कारण असं आहे, अभिनंदनीय काम की हा कार्यक्रम आम्ही ॲक्च्युली एक आमचे मित्र आहे आणि सर म्हणून त्यांच्याकडे तुळशी वृंदा आहे, तिथे आम्ही सेशनलाच करणार होतो. त्याआधी मी मॅडमला फोन केला तर म्हणून की आपल्याकडे कोणी हरकत नाही, त्याप्रमाणे त्याने अरेंज केला आणि हा सुंदर कार्यक्रम केला आम्ही. याच्यामध्ये गेट टुगेदर झालं आणि मोठ्या प्रमाणात ह्या महिला वर्ग आला, डहाणूवरून आल्या महिला, डहाणूवरून आल्या, विरारमधून इंस्टिट्यूट आहेत आणि आपापल्या व्यस्त टायमिंगमधून या ठिकाणी कार्यक्रम केला. सुंदर नाश्ता तर अप्रतिम होता, त्याच्यामध्ये चटणी वारवंत होती, अप्रतिम चटणी होती. त्यामुळे पुढे जो कार्यक्रम आहे आपला सुगरणीचा, त्याच्यामध्ये मला वाटतं रेखा मॅडम नंबर काढते असं मला वाटतं, कारण सगळे सस्पेन्स आहे, कोण काय बोलणार आहे कोणाला माहिती नाही सुगरण स्पर्धेत. आणि त्यालाही पण चांगला प्रतिसाद 38 सभासदांनी भाग घेतला आहे, 38 महिला, म्हणजे आम्ही म्हणतो आता थांबा तरी पण एडिट करताय नंबर. हा कार्यक्रम खूप छान घेतला, त्याबद्दल दोघांचे अभिनंदन. त्याच्यासाठी शुभांगी मॅडम या ठिकाणी त्यांच्याबरोबर आहेत, या ठिकाणी पण हा कार्यक्रम सुंदर करत आहे आणि खरंच हौशी कलाकार आहे. मॅडम म्हणतं तसं हौस असतं, म्हणजे त्यामध्ये हौशीला मोल नाही, हौस असतं की मोल नसतं, त्याला किंमत नाही, किती आपण खर्च करू शकतो. आणि खूप छान प्रकारे अरेंज केलं, इथे भव्य पद्धतीचं नाश्ता होतं आणि सुंदर होतं. तर पुनश्चा नैसर्गिक परमानंद विकास संस्था पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. आता शुभांगी मॅडम बोलतो.
सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. आज हा रेखा मॅडमनी खरंच खूप छान कार्यक्रम आयोजन केला आणि त्यांना अलका मॅडमनी ती साथ दिली आहे आणि तुम्ही जेवढे छान नटून आल्यात लग्नाला खरोखर म्हणजे एखाद्या आपला नवरा नवरीचं घरात असते लग्न त्याप्रमाणे तुम्ही छान देवाच्या लग्नासाठी आलाय. एकदम सुंदर सजावट आणि छान एकदम पेहराव सगळ्यांचे आहेत. खूप मजा आली आणि नाश्ता अप्रतिम होता. हा तुळशी असा सोहळा जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये.